दाखले या याचिकेमध्ये लटकेच्या वतीने देण्यात आलेले आहेत हेमांगी वळीकरांचा दाखला देण्यात आलेला हेमांगीकरांचा तक्रारीचा तक्रार मुंबई महानगरपालिका उल्लेख करते जी ऋतुजा लटके यांच्या विरोधातल्या तक्रारीचा मुंबई महानगरपालिका न्यायालयाला माहिती देते ही तक्रार नेमकी कधीची आहे ही तक्रार कालच दाखल आहे हो ज्या प्रकारे आपण बघितलं की तातडीनं म्हणजे जेव्हा आपल्याला माहिती की उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे आप... ऋतुजा लटकेंना वाटलं होतं की ता राजीनामा तातडीनं मंजूर केला जाईल त्यांनी आयुक्तांना तशा प्रकारची विनंतीसुद्धा केली होती मात्र जेव्हा हे कळलं की राजीनामा मंजूर होत नाही आहे विनंती करूनसुद्धा त्यानंतर त्यांनी तातडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि तशा प्रकारची तक्रार करत त्यांनी हे सुद्धा सांगितलं म्हणजे जेव्हा युक्तिवाद लटकेंच्या वतीनं करण्यात आला तेव्हा त्यांनी हे सुद्धा सांगितलं की एक राजकीय दबावापोटी माझा राजीनामा मंजूर केला जात नाही आहे आणि त्यामुळेच माझी अडचण होती आहे त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा पालिकेला हे विचारलं जर तुमचा क्लास थ्री कर्मचारी अशा प्रकारे निवडणूक लढू इच्छित असेल आणि जर त्यांनी सगळ्या सगळ्या गोष्टींची पूर्तता केली असेल तर तुम्ही राजीनामा का मंजूर करत नाही आहेत नेमके काय निकष आहेत आणि अशा प्रकारचा निर्णय घेताना तुम्ही काय नियम लावले जातात तर त्यावर आता मुंबई महापालिकेच्या वतीनं युक्तिवाद केला जातो आहे राजीनाम्यावर महिनाभरात निर्णय घेणं आयुक्तांना अनिवार्य आहे तोपर्यंत कर्मचारी त्याच्या सेवेत कायम असतो असं पा महापालिकेचं म्हणणं आहे म्हणजे जसं काल आयुक्तांनी सुद्धा सांगितलं की हे सगळं जे ज्या प्रकारे राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर हे सगळं प्रोसेसमध्ये आहे अशी काल खरं तर प्रतिक्रिया सिंग छल यांनी दिली त्यामुळे इथेसुद्धा आपण जेव्हा मा, मुंबई महापालिका युक्तिवाद करते त्यांचं असं म्हणणं आहे की एक महिन्याचा कालावधी लागतो आयुक्त या संदर्भात निर्णय घेतात त्यामुळे तोपर्यंत हा कर्मचारी सेवेत असतो म्हणजे तीन ऑक्टोबरला हा राजीनामा दिलेला आहे तीन ऑक्टोबर पासून एक महिना तो कर्मचारी सेवेत राहू शकतो मात्र इथे परिस्थिती वेगळी आहे लटकेंचं असं म्हणणं आहे की इतका वेळ माझ्याकडे नाहीये त्यांचं म्हणणं आहे की उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत त्यामुळे या संदर्भात मुंबई उच्च न्यायालय नेमका काय निर्णय घेते याकडे आपल्या सगळ्यांचं सा लक्ष असेल आता अपडेट दिल्याबद्दल वेदांत धन्यवाद लगेचच परत येतोय नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी छोटासा ब्रेक बुलेटीन मध्ये पाहत रहा एबीपी माझा